काय चाललंय ना ना, लय लांब येडायला आलोय मी आता. अरे दादा काय गुतत आहे त्यात काही होय. मी काय म्हणतोय बोल ना, काय चाललंय म्हणे वसन काढतो काय ते मला दिसतंय पेरीत आहे काय उडी दे तरीच म्हणले काका या नानाला अजिबात अक्कल नाही. काय म्हणलं नानाला अजिबातच कळत नाही काय पेरावा काय पिकवलं पाहिजे. कोण म्हणलं आता काका म्हणले माझ्याकडे बघून सांगा खरंच म्हणले म्हणा चेष्टा नाही करीत. काय म्हणले काका काय पिकवा ती कळत नाही म्हणे. मला कळत नाही ना पेरतोय कोण. ती म्हणले बाजरी पेराय पाहिजे ती. मी म्हणलं काय अरे पेरतोय कोण हे नाही म्हणले बुडके काका म्हणलो मी तिथून आलोय ना आता मिरच्या तोडून. बुडके म्हणले मग काय करायला पाहिजे आता ह्यांनी पेरलं म्हणून पेरायचं तुम्हाला या काकांनी. मग त्यांनाच मी पेरायला लावले. तुम्हाला का वाटलं बरं नानाला असं पेरावा नाना उडीच पेरावा पाहिजे. उडी कोणत्या बाजूला पेरला होतो माहिती का आष्टी बाजूला त्या बाजूला बघितलं. आष्टीत आपण आपण आष्टीत नाही आपण कर्जत तालुक्यात आहेत. आपण कोणत्या कर्जत मध्ये असतो याचं कारण असं उडीत पेरायचं म्हणजे कांदा चांगला येण्यासाठी पेरायचं. हा ही कारण मला नाना सांगायला पाहिजे लगेच सांगायचं तुला. बाजरी होत नाही का बाजरी पिकवलं जात नाही का बाजरी कांदा चांगला येत नाही. येत नाही का ही तुम्ही कांद्याच्या दृष्टीने पिकवलं. बेवड म्हणून पेरायचं आहे जरी उत्पन्न नाही झालं तरी चालेल पण कांद्याला खत टाकायचं वाचतं. हा 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 म्हणजे मला एक सांगायचं ही तुमचं लॉजिक चांगलंय बरं का. काल असं एक उदाहरण मी एका माणसाला भेटायला गेलो नाव नाही सांगत त्याने उदाहरण सांगितलं मला. तुम्ही हुशार आहेत हे तुम्ही प्रूव्ह करून दिलं पाहिजे. अक्कल काढा माणसं बसलेली आहेत. एक माणसानी गावाकडे त्यांनी जमीन विकली. जमीन विकल्यानंतर त्याला पैसे आले कॅनल गेल्यामुळे पैसे आले. एक्स वाय झेड नाव नाही सांगत आणि आताची यस माहिती ना आपली श्रीगोंद्यातली यस. त्या येशीत कोणतरी एक्स वाय झेड माणसानी जमीन आहे म्हणलं 5 एकर मला लय गरज पैशाची. नाही नाही श्रीगोंद्यातली येस आपली ह्या मांडवगण रोडची व्यस नाही का. देऊळगाव येस म्हणतात का मांडवगण रोड येस समजून चला. तर ती तिथं 5 एकर जमीन आहे डाव्या बाजूला जी आता बिल्डिंग झाल्यात ना त्या तिथं बिल्डिंग म्हणे आहे म्हणे जमीन. ही गोष्ट असेल 2007-2003 तेव्हा तिथं पार येडबाबळी गाडव चरत असते असं असेल. इथल्या कॅनलचे पैसे भेटले असते त्याला 20-1 लाख रुपये तर 5 लाखाने व्यवहार ठरला. एका एकराची कधी घेणार म्हणले की लगेच 5-1 लाख रुपये देऊन गेले. एक्स वाय झेड एखाद्या माणसाला भेटला आणि तो काय म्हटला अरे तिथं गाडव चरते ती खुशाल तिथं 5 एकर घेतोय म्हणजे ही सारा किती दिलता 5 लाख रुपये त्या माणसाने. त्याला कुळून दुर्बुद्धी सुचली का त्या 5 एकर त्याला वाटलं आता 5 एकराची बोली केली ती ना मग ती कॅन्सल करावा. आणि गाडव चरते म्हणले मी खुशालच डोकं नाही चाललेलं आणि 5 लाख रुपये देऊन बसलो पण ती मागायला जावं वाटणा कारण की राहिलेले 4-5 दे म्हणे खरेदी 1 ची केली नाही. आज ती गुंठ्याची किंमत तिथं 30-35-40 लाख रुपये किंमत आहे म्हणजे त्या काळची अक्कल काढली 2007-2007 किंवा 2003 साल कॅनलचा पैसा मिळाला. कॅनलचे पैसे होऊन त्यांनी जमीन पण मी म्हणतो घेतली असती त्यावेळेस येड्याबाबळी असू द्या आज त्याची करोडची किंमत असती. म्हणजे मी आता जे म्हणलं तुम्हाला तुम्ही जे अक्कल तुम्ही कशी लॉजिकली सांगितलं की कांद्याला उडीत बेवड म्हणून चांगला आहे. मी असा प्रकार अनुभवला म्हणलं काय माणसं आहेत म्हणलं. अरे माणसं नाही ह्या मी काय सांगितलं अजून एक उदाहरण आहे हे उडी दे ह्याला खुरपायचा खुरपू शकत नाही. डवरत म्हणलं एकदा विषय संपला. डवरं कुणी हाणायचं त्याला ती बैल लागते त्याला डवरे लागते सायकलीत डवरं असतं छोटे कोण आणणार. हाणलं बाबा सकाळ सकाळ तास दोन तास. मी म्हणलं आपल्याला उडीत ट्रॅक्टरच्या टायरनी चांगरायचा आहे. काय चांगरायचा आहे उडीत काढून तसा जागेवर काय म्हणते उडीत रोटर फिरून ना नाही बारक्या ट्रॅक्टरला ऍडजस्ट करायचं मागे डोबरं. बर बर मग त्याच्यात फिरवाय डायरेक्ट हो ट्रॅक्टर फिरवायचा बारका. ही तुमचा अंदाज म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने बाजरी नसतं जमले. नाही बाजरी लेट निघते उडीत 2.5 महिन्यात निघतो बाजरीला 3-3.5 महिने आपला कांदा असला लाल कांदा तो लेट होतो 100 दिवस महिना 6 महिना लेट होते महिनाभर लेट होतो त्यापेक्षा बरं आहे तुमचं नाही. आम्ही पेरल्या दृष्टी म्हणजे फक्त बेवड्याच्या दृष्टीने पेरलाय उत्पन्न अशी आशा पावसावर जास्त येईल तसं चांगलं चांगले आयडिया तुमची. लय खर्च बी नाही त्याला. अरे खर्च नाही म्हणजे त्याला आधी आजबाव लागत तेव्हा येत ती लोक देऊ. मी सांगितलेलं एक उदाहरण बरोबर आहे का नाही तुमची अक्कल स्वतः लावली कोणाचा न ऐकता तुम्ही विचार केला चांगली गोष्ट आहे. ऐकलं बी पाहिजे पण मनाचं ठरविलं पाहिजे. परत मी फक्त डेमो दिला काका काय म्हणलेलं नाही तसे पण काका शिवाय तर दबाव या पडायचं नाही म्हणलं. फक्त त्यांना म्हणा तुम्ही नागपूर नाही नाही ते त्यांचं नाव घेतलं त्यांच्यासारखा दबाव पडू शकत नाही. सांग त्यांना गेलो आता. मी जर म्हणलं ना तुम्हाला अक्कल नाही मग ते बापाची अक्कल काढायला लागला असतो त्यापेक्षा नाव घेतलं. मी नाही म्हणणार पण बाकीचे म्हणते ना
नाही, त्यामुळे मी मग उदाहरण दिलं तर चल द्या तुम्हाला वरच फिरून झालं सकाळ सकाळी येऊन भरपूर रेकॉर्ड आणलंय तुम्ही. आमचा विषय मी झाला ही काका एक भरतय एकर भर हा कमी पडणार ती अंदाज दिसत तालीत जाणार हा तालीला लागत ना ताल कोणाची तुमची नाही त्या वावरावाल्याची वावरावाल्याची जी ताल काढून म्हणून ठेवा तालीत तालीत जाणार तुरी पेरायच्या आम्हाला कुठं लगेच फिरून टायच्यात आणलंय तुम्ही तुरीचं साहित्य मग चलू द्या मी एक मुरडा घ्या चलू द्या मी शूटिंग करू तुमचं. ही फक्त उदाहरण तुमच्यासाठी होत दाखलायची वेळ नाही यावा बाबू या ट्रॅक्टरचा फिटर जाणावं लागतं का लोटायचा विषय नाही आधुनिक अवजार तीन त्याला किती पहिला हाताने पेराय बसावं लागायचं हा ना आता टेक्निक आहे सगळं चेन वरती सगळं जजमेंट पेरायचं बसत नाही लवकर ही पेरायचं जजमेंट असं का बसलं त्याला कंपनीवाल्याने थोडं डोकं चाललं टेक्निक दिलं टायमिंग दिलं टायमिंग टायमिंग काय दिलं पहिलं 9 पण राहायची 11 पण राहायची आता मग ती कसं ऍडजस्ट करायची येत नाही आता ही 5 पानांची पेरी ते वरला 2 एकर पेरलं ह्यो 1 एकर चाललाय ह्या 11 एकरी 5 किलो पडत हे ऍडजस्ट केल्यामुळं 2 एकर हे 1 एकर 10 किलोत होत जी 10 किलोच बी पडत सुटसुटीत पडणार आहे तरी दाट होत होते का हा कमी मुरडान बसते काय नाही अडचण. आता मी माझा व्हिडिओ थांबवतो आता थोडं समोर एकदम झूम करून दाखवतो ही विहीर दिसते बघा झाडांपाशी तिथं चक्कर आणतो मी आता